काय झालेली आहे या पाटाच्या पाण्या बरोबर किंवा या पाटाच्या पाण्या
API. ओके ने मग त्याचप्रमाणे या मुलीने काय केले काय पाहिले आहे ढोलक ढगांचा वाजला. आता बघा पावसाला सुरुवात होणार सुरू झालेला आहे. पावसाला सुरुवात होत आहे आणि पावसाला सुरुवात झाल्यानंतर आकाशात जेव्हा ढगांचा कडकडाट गडगडाट होतो विजांचा कडकडाट होतो जो तो आवाज होतो तसाच आवाज झालेला आहे ढोलक ढगांचा वाजला. आवाज कशाप्रमाणे झालेला आहे तर ढोलाप्रमाणे ढोलाचा जसा मोठमोठा आवाज येतो त्याचप्रमाणे ढगांचा ढोलासारखा आवाज झालेला आहे. नाचा मोराचा पाहिलेला आता सर्वांना माहिती आहे पावसाळ्यात सुरुवात झाली की मोर जंगलात विविध ठिकाणी मोर नाचायला लागतात. ओके नाही मग या मुलीने देखील त्या जंगलात काय पाहिलेलं आहे मोराचा नाच पाहिलेला आहे. आला पाऊस पहाडी पहाडी म्हणजे पावसाची सर. पाऊस सुरू झाल्यानंतर पावसाची जी आकाशातून जो पाऊस पडतो त्याला काय म्हटलेलं आहे पहाडी. पहाडी म्हणजे पावसाची सर. पहाडी म्हणजे पावसाची सर. आता या मुलीने काय पाहिलेलं आहे ढगांचा गडगडाट सुरू झालेला आहे मोराचा नाच सुरू झालेला आहे म्हणजेच काय तर पावसाला सुरुवात झालेली आहे. आता पावसाच्या सरी कोसळायला सुरुवात झालेली आहे तेव्हा गडदी कपाळ आहे. आता गडदी म्हणजे डोंगरातील कपाळ. डोंगरात म्हणजे तिने काय केलेलं आहे त्या मुलीने डोंगराच्या कपाळी जिथे पाऊस लागणार नाही एका आडोशाला ती काय झालेली आहे थांबलेली आहे. पावसानं भिजवली तरी उन्हात वाढली. आता अचानक पाऊस सुरू झालेला आहे. आता ती त्या मुलीला माहित होते का पाऊस पडणार आहे नाही त्याच्यामुळे ती काही छत्री घेऊन गेलेली नव्हती रेनकोट घेऊन गेलेली नव्हती त्यामुळे जंगलात अचानक पाऊस सुरू झालेला पाहून ती त्या डोंगराच्या आडोशाला उभी राहिली तरी थोडीफार ती भिजली. आता भिजल्यानंतर त्या मुलीने काय केलेलं आहे ती तशीच बसून राहिली नाही तर ती तशीच त्या जंगलात फिरत राहिली आणि फिरत फिरत थोड्या वेळाने ऊन पडलं आणि ऊन पडल्यानंतर तिचा जो ओलांडलेला ड्रेस होता किंवा जी ती भिजली होती ती वाळली आहे पोर डोंगरावर. अशा प्रकारे ही मुलगी त्या डोंगराच्या ते जंगल ते वन ते अरण्य तिला खूप आवडलेली आहे. अशा प्रकारे या कवितेत कवी तुकाराम भांडे यांनी एका मुलीचं वर्णन केलेलं आहे. त्या मुलीला ते जंगल आवडलेलं आहे आणि त्या जंगलात तिने कोणकोणत्या गंभीर जंगली केल्या याची माहिती दिलेली आहे. रानवेडी या कवितेतील पुढील शब्दार्थ तुमच्या मराठीच्या वहीत लिहून घ्या आणि लक्षात ठेवा. तसेच रानवेडी ही कविता सुंदर हस्ताक्षरात वहीत लिहा. धन्यवाद.